निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. भिकवडी खुर्द येथील कोरोना बाधिताचा मृत्यू, तर जिल्ह्यात आज 8 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातील कोरोनाबाधित वृद्धाचा आज मृत्यू झालाय. तर जत तालुक्यातील वाळेखिंडी येथे 1, शिराळ्या तालुक्यात 1, रेड येथे 1, तर आटपाडी तालुक्यात 4 असे 8 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. या 8 पैकीच भिकवडी खुर्द येथील एका बाधिताचा मृत्यू झाल्याची माहिती नोडल अधिकारी संजय साळुंखे यांनी दिली. आटपाडी तालुक्यातही कोरोनाचा कहर जोरात आहे. आज नव्याने या तालुक्यात 4 रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोनार सिद्धनगर येथे 2, पिंपरी खुर्द येथे 1, आटपाडी येथे 1 असे 4 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. हे चारही रुग्ण बाहेरून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त असणाऱ्या आटपाडी तालुक्याला रोज नवा हादरा बसताना दिसत आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.